भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकास कंपन्यांपैकी एक वाधवा ग्रुप आणि प्राइमस सिनियर लिव्हिंग यांनी संयुक्तपणे मुंबईतील पहिल्या सिनियर लिव्हिंग संमेलनाचं आयोजन केलं होतं डिकोड द मिस्टरी ऑफ हॅपी एजिंग या शीर्षकाखाली मुंबईतील एम सी ए बांद्रा क्लबमध्ये हे संमेलन घेण्यात आलं या संमेलनात मुंबई नवी मुंबई आणि ठाणे भागातील सहाशेहून अधिक अशा विक्रमी संख्येनं ज्येष्ठ नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला ऑरमॅक्स कॉम्पॉस या ग्राहक ज्ञान फर्मने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार मुंबई महानगर प्रदेशातील एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही दोन हजार एकतीस सालापर्यंत दोन पूर्णांक चार दशलक्ष होणार आहे एम एम आर मधील ज्येष्ठ नागरिक विभक्त वातावरणात एकट्याने राहण्यास तयार आहेत असं या अभ्यासाच्या लक्षणीय निष्कर्षामधून पुढे आलंय महाराष्ट्राची लोकसंख्या ही अंदाजे एकशे पंचवीस दशलक्ष असून त्यात वयोवृद्धांचा वाटा हा अकरा पूर्णांक सात टक्के आहे दहा टक्के एवढ्या राष्ट्रीय सरासरीहून तो अधिक आहे एकूण लोकसंख्येतील वृद्धांचं प्रमाण आणखी वाढून दोन हजार एकतीस सालापर्यंत पंधरा टक्क्यांपर्यंत जाईल असा अंदाज आहे क्रियाशील सिनियर लिव्हिंग समुदाय व्यक्तींच्या आवडीनिवडींना चालना देण्यासाठी तसंच त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनुकूल वातावरण पुरवतात अशा समुदायांमध्ये व्यक्तींसाठी सुरक्षित वातावरण पुरवलं जातं त्यांच्या सर्व व्यक्तिगत आवश्यकतांची काळजी घेतली जाते वाधवा समूहाचे चेअरमन विजय वाधवा यांनी दोन हजार पन्नास सालातील अंदाजित स्थित्यंतर स्पष्ट करून सांगितलं दोन हजार पन्नास सालापर्यंत देशातील वयोवृद्धांच्या लोकसंख्येतील प्रमाण हे, 20 हे, हे वीस टक्क्यांपर्यंत पोहोचलं असेल आणि भारतातील साठ टक्के कुटुंब हे विभक्त असतील हे गृहीत धरता देशात तीन लाख वीस हजाराहून अधिक सिनियर लिव्हिंग आस्थापनांची गरज भासेल वयोवृद्धांचे लोकसंख्येतील प्रमाण सातत्याने वाढत असल्यामुळे भारतातील ज्येष्ठ नागरिकांनी निरोगी व्यग्र व आनंदी ठेवण्यात मदत करण्यासाठी सिनियर लिव्हिंग समुदाय अपरिहार्य झाले आहेत असं ते म्हणाले दरम्यान बांद्रा क्लबमध्ये झालेले हे संमेलन सर्वांसाठी सोयीस्कर ठरणाऱ्या वेळेतील दोन सत्रांमध्ये झाले